हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाइनमेंट नंबर एक सोडवून पाहणार आहोत. यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाइनमेंट नंबर एक दिलेली होती, तुम्ही ती सोडवलीच असाल. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये असाइनमेंट नंबर एक सोडवून पाहूया. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करताना आपण पहिल्यांदा काय करूया ही आयएससी थेअरीच्या टाईपमध्ये जसे रेग्युलर सोडव तसे सोडवून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं औचक किती बरोबर आले होते, किती चुकले होते, कोणती लेजर घेतली होती, कोणती लेजर घेतली नव्हती, हे सगळं लक्षात येऊन जाईल. तर ठीक आहे, स्टार्ट करूया आजची असाइनमेंट. इथं पहिल्यांदा बघा, रिसिप्ट वाउचर येईल का, तर आपल्याकडे पैसे आलेत कॅपिटलमध्ये 5 लाख रुपये, म्हणून वाउचर येणार रिसिप्ट वाउचर. रिसिप्ट वाउचर शॉर्टकट की जो आहे F6. लेजर येईल पहिलं प्रणाली कॅपिटल, दुसरं लेजर येणार इथं बघा बाय डिफॉल्ट काय येणार कॅश येणार, इथं बँक किंवा बिल्डिंग असं काही दिलं नाही, त्यामुळे इथं काय येणार बाय डिफॉल्ट कॅश असं येणार. या रूल्स लावून घेऊया. प्रणालीला लागणार पर्सनल, कॅशला लागणार रियल. त्यानंतर इथं प्रणालीनं काय गिवर आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. कॅश काय आहे कमसिन आहे, डेबिट ऑट्स कमसिन. सेम इथं कॅश बँकेत भरले म्हणून येणार कॉन्ट्रा वाउचर F4. लेजर येणार पहिलं कॅश, दुसरं येणार कुठल्या बँकेत भरले तर IDBI बँक. इथं रूल्स येणार कॅशला रियल, बँकेला येणार पर्सनल. इथं बघा सेम बँक कॅश काय गेली गोज आउट आहे, डेबिट ऑस कम्स इन, क्रेडिट ऑस गोज आउट. बँक कोण आहे रिसिवर आहे, डेबिट द रिसिवर. त्यानंतर नेक्स्ट ऑल अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम IDBI टू SBI बँक, एका बँक दुसऱ्या बँकेत अमाऊंट ट्रान्सफर केली की पुन्हा वाउचर येणार कॉन्ट्रा वाउचर F4. पहिलं लेजर येणार IDBI बँक, दुसरं येणार SBI बँक. रूल्स दोन्हीला सुद्धा लागणार पर्सनल. त्यानंतर इथं IDBI बँक कोण आहे रिसिवर आहे गिवर आहे, तर गिवर आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. SBI बँक कोण आहे रिसिवर आहे, डेबिट द रिसिवर. बिल्डिंग फिक्स असेट खरेदी केले चेक न म्हणजे रोखीनं, म्हणून वाउचर येणार पेमेंट वाउचर F5. पहिलं लेजर नाही तर बिल्डिंग, दुसरं येणार चेक कुठल्या बँकेचा, आपली अमाऊंट सगळी बघा तर इथं IDBI घ्यायची नाही का, तर आपली सगळी अमाऊंट कुठे आहे SBI बँक येत आहे, मी तर कोणती बँक येणार SBI बँक. SBI बँक का घेतली IDBI का नाही घेतली, तर सगळी माझी अमाऊंट SBI बँकेमध्ये अवेलेबल आहे. रूल्स लावताना सेम बिल्डिंगला रियल, SBI बँकला पर्सनल. इथं बिल्डिंग कमसिन आहे डेबिट ऑट्स कमसिन, बँक गिवर आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. त्यानंतर बघा इथं कम्प्युटर परचेस पुन्हा फिक्स असेल, इथं उधारी खरेदी केलंय, उधारी खरेदी केली असेल तर जनरल वाउचर F7. इथं बघा पहिले लेजर कम्प्युटर, इथं दुसरं बघा कोणाकडून खरेदी केली ते नाव दिलं नाही, मग इथं ज्यालाकडून खरेदी करतो तो कोण तर सन्ड्री क्रेडिटर, बाय डिफॉल्ट घ्यायचं आहे. याला रूल्स लावून घेऊया. कम्प्युटरला येणार रियल, सन्ड्री क्रेडिटरला येणार पर्सनल, डेबिट ऑर्ड्स कम्स इन, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. त्यानंतर नेक्स्ट प्रणाली विड्रॉ 2000 रुपीज फॉर पर्सनल युज, आपण पाहिलंय पर्सनल युज साठी जर पैसे काढले असतील तर कुठला वाउचर येतो पेमेंट वाउचर. पेमेंट वाउचर मध्ये पहिले जे येणार प्रणाली ड्रॉइंग, ड्रॉइंग काय नव्हतं ते कॅपिटल पैसे काढले असतील त्याला काय होतं आपण ड्रॉइंग म्हणतो. आणि दुसरं कसं पैसे काढले असतील तर कॅशमध्ये, इथं बघा
रूल्स लावायचा पर्सनल आणि कॅशला रियल. इथं बघा उलट टाईप झालंय, टाईप करताना तुम्ही दुरुस्त करून घ्या. प्रणाली रिसिव्हर आहे म्हणून डेबिट द रिसिव्हर आणि कॅश गोज आउट आहे म्हणून क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. त्यानंतर प्रणाली विड्रॉ फॉर आरएस 4000 फॉर ऑफिस एक्सपेन्सेस. इथं बघा ऑफिस एक्सपेन्ससाठी काढलेत, ऑफिस एक्सपेन्सेस झालाय का तर तो ऑफिस एक्सपेन्सेस झालेला नाहीये म्हणून ऑफिस एक्सपेन्सेस लेजर घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं तर ऑफिस एक्सपेन्सेस झालेला नाहीये. इथं काय केलं, फक्त ऑफिस एक्सपेन्ससाठी पैसे काढलेत. मग पैसे कुठून काढतो आपण, बँकेतून. मग बँकेतून पैसे काढले म्हणून कुठला वाउचर येणार, कॉन्ट्रा वाउचर F4 लेजर येणार. कुठल्या बँकेतून काढले असतील आपले पैसे सगळे, SBI बँक. दुसरे येणार कसं काढले असतील तर कॅश. बँकेत रूल्स लागणार पर्सनल, कॅशला लागणार रियल. बँक कोण आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. कॅश कम्स इन आहे, डेबिट ऑर्स कम्स इन. सेम बघा इथं आता परचेस गुड्स माल खरेदी केलाय चेकनं प्लस त्याला काय केलंय आपण डिस्काउंट दिलेला आहे. माल खरेदी केला असेल तर परचेस वाउचर F9 पहिलं लेजर येणार आहे तर परचेस गुड्स. दुसरे येणार चेक म्हणजे SBI बँकेचा चेक कारण SBI बँकेचे पैसे आहेत. आणि तिसरे येणार डिस्काउंट. आताच परचेस करताना आपल्याला काय होतो डिस्काउंट मिळतो, मिळतो म्हणजे काय रिसिव्ह डिस्काउंट रिसिव्ह. रूल्स लावून घेऊया, परचेस गुडला रियल, SBI बँकला पर्सनल आणि डिस्काउंट रिसिव्हला नॉमिनल. इथं बघा माल काय केलाय खरेदी केलाय डेबिट ऑर्स कम्स इन. बँक कोण आहे, गिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. इथं किती अमाऊंट परचेस गुड्स किती केले 20,000 रुपये. बँकेतनं पैसे किती दिलेत 1,000 रुपयेचा डिस्काउंट भेटला म्हणजे मी किती देणार 19,000 रुपये. डिस्काउंट किती मिळाला 1,000 रुपये. सेम इथं बघा आता सेल्स गुड्स बाय 15,000 बाय कॅश विदाउट डिस्काउंट. जे डिस्काउंट द्यायची गरज नाही, विदाउट डिस्काउंट लिहिलं आहे. त्यामुळे इथं काय केले सेल्स गुड्स केले म्हणून सेल्स वाउचर F8. त्यानंतर इथं पहिलं लेजर येईल बघा सेल्स गुड्स आणि दुसरं येणार कॅश. या दोन्हीला काय लागणार रोल्स रियल, रियल सेल्स गुड्स. डेबिट ऑर्स कम्स इन क्रेडिट ऑर्स गोज आउट. कॅश कम्स इन आहे, डेबिट ऑर्स कम्स इन. त्यानंतर कॅश ट्रान्सफर टू पेटी कॅश. कॅश काय केली तर पेटी कॅशला ट्रान्सफर केली. बरोबर पेटी कॅशला ट्रान्सफर केली त्यामुळे काय करायचं, इथं घ्यायचं वाउचर जर्नल वाउचर F7. त्यानंतर इथं पहिले येणार कॅश, दुसरे येणार पेटी कॅश. रूल्स लावायचे दोन्हीला रियल, रियल. कॅश काय आली गोज आउट आहे आणि पेटी कॅश काय कम्स इन आहे. डेबिट ऑर्स कम्स इन क्रेडिट ऑर्स गोज आउट. डेबिट ऑर्स कम्स इन. त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम ज्योती. ज्योती काय केलंय गुड्स खरेदी केलेत मग परचेस वाउचर काय येणार F9. इथं बघा पहिले जर येईल परचेस गुड्स, दुसरा येणार ज्योती. ज्योती कोण माल खरेदी केलाय मग ज्योती कोण क्रेडिटर. इथं रूल्स लावून घ्यायचं परचेस गुड्सला रियल, ज्योतीला पर्सनल. परचेस गुड्स डेबिट ऑर्स कम्स इन, ज्योती क्रेडिटर, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. त्यात बघा इथं सेल्स गुड्स केले वाउचर येणार सेल्स वाउचर F8. पहिलं लेजर येणार सेल्स गुड्स, दुसरे येणार शीतल ज्याला माल विकतो तो डेटर्स. इथं रूल्स लावून घ्यायचं, पहिला रूल्स काय लागणार सेल्स गुड्सला रियल, रियल शीतलला पर्सनल. सेम इथं वाउचर CRDR ला उत्तर काय करायचं डेबिट ऑर्स कम्स इन क्रेडिट ऑर्स गोज आउट.
डेबिट द रिसिवर. त्यानंतर परचेस रिटर्न, परचेस रिटर्न असेल, सेल्स रिटर्न असेल तर कुठे घेतो आपण, जर्नल वाउचर F7. इथं पहिले जे घ्यायचं परचेस रिटर्न, इथं काय दुसरं लेजर काय येणार ज्योती. आता बघा इथं ज्योतीचं नाव आपण पहिलं घेतलं होतं तेच नाव आहे असं घ्यायचं, नाव बदलायचं नाही, ज्योती क्रिएटर. परचेस रिटर्नला ग्रुप लावायचा रियल. आता आपला एक्सपेन्सेस असतो पण आपला सीआरडीआर लावायचं सोपं जावं म्हणून काय करायचं रियल लावायचा आणि ज्योतीला लावायचा पर्सनल. सेम बघा आता इथं परचेस केला माल काय केला मी रिटर्न दिला म्हणजे तो काय गोज आउट आहे, डेबिट वॉज कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट. रिटर्न केला माल ज्योतीने रिसिव्ह केला मग ती कोण आहे रिसिवर, डेबिट द रिसिवर. सेम इथं सेल्स रिटर्न पुन्हा आहे काय येणार पुन्हा सेल्स रिटर्न येणार जर्नल वाउचर F7. त्याच्यामध्ये पहिले लेजर येणार सेल्स रिटर्न, दुसरे येणार शीतल. आता इथे शीतलचं पण लेजर तयार आहे बघा, नवीन तयार करायचं नाही, हायस नाव तिथं घ्यायचं शीतल डेटर्स. रूल्स लावताना सेल्स रिटर्नला सेम रियल लावायचा, का लावायचं रियल तर सीआरडी लावायला आपल्याला सोपं जातं म्हणून. याला येणार पर्सनल सेल्स रिटर्न, आपण जो माल विकलाय तो रिटर्न आपल्याकडे आलाय डेबिट वॉर्ड्स कम्स इन आणि सीतर डेटर्स तिथे काय केला तो गिवर आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. त्यानंतर पेटी कॅश पेटी बिल पेड केलं म्हणून पेमेंट वाउचर F5. पहिले जाईल बघा इथं टी बिल, दुसरं येणार कसं पेड केले तर पेटी कॅश. टी बिल येणार रूल्स नॉमिनल, पेटी कॅश येणार रियल. सेम डेबिट ऑल एक्सपेन्सेस आणि डेबिट ऑर्ड्स कम्स इन क्रेडिट ऑर्ड्स गोज आउट, कॅश काय आपली गेली. त्यात बघा कमिशन रिसिव्ह, पैसे आले रिसिव्ह म्हणजे इन्कम झाला, मग येणार रिसिप्ट वाउचर F6. पहिलं लेजर येणार कमिशन रिसिव्ह, दुसरं ना कसे आलं कॅश ना आलं म्हणून कॅश. कमिशन रिसिव्ह येणार नॉमिनलला, कॅश येणार रियलला. इथं बघा डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम, डेबिट ऑट कम्स इन कॅश काय आली कम्स इन आली म्हणून डेबिटला आली. त्यानंतर पेमेंट मेन टू ऑल रिमेनिंग, ज्योतीला काय केलंय तर पेमेंट केले वाउचर, पेमेंट वाउचर F5. पहिले येणार काय येणार ज्योती. आता ते ज्योतीच नाव काय बघा तेच नाव आहे असं घ्यायचं, नवीन नाव बदलायचं नाही, काही नाव ठेवले आपण ज्योती क्रिएटर. दुसरं लेजर येणार इथं चेक, कुठल्या बँकेत चेक देऊ शकतो आपण SBI बँक, कारण आपल्या SBI बँकेत पैसे आहेत. ज्योती पर्सनल, बँक पण पर्सनल. इथं ज्योती कोण आहे पेमेंट मिळतो, ज्योती रिसिवर आहे डेबिट द रिसिवर. बँक कोण आहे गिवर आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. त्यानंतर बघा इथं ऑल अमाऊंट रिसिव्ह फ्रॉम शीतल, पैसे आलेत मग येणार रिसिप्ट वाउचर F6. पहिलं लेजर येणार शीतल, शीतल कोण बघा आपण शीतलचं नाव काय तयार केलं इथं डेटर्स हे आहे असं घ्यायचं, नवीन वेगळं नाव टाईप करून घ्यायचं नाही. आणि दुसरं नाव कसं पैसे आहेत कॅश मध्ये, शीतल सर्व लागणार पर्सनल, कॅश काय लागणार रियल. इथं बघा CRDR शीतल कोण आहे गिवर आहे, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. त्यानंतर कॅश कम्स इन आहे डेबिट ऑट्स कम्स इन. अशा प्रकारे आता आपण इथं थेअरीचा भाग सोडवला आहे, तर आता आपण काय करूया इथं आपली प्रॅक्टिकल सोडवण्यासाठी काय करूया टॅली प्राइमचं सॉफ्टवेअर ओपन करूया. इथे नेहमीप्रमाणे कंटिन्यू इन एज्युकेशन मोड, त्यानंतर इथे एक नवीन कंपनी तयार करून घ्यायची आहे, टॉप मेनू कंपनी क्रिएट,
नाव द्यायचंय कंपनीला असाइनमेंट नंबर वन. इथं महाराष्ट्र घेतलं नेहमीप्रमाणे. एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर मेंटेन अकाउंट यस, बाकी सगळं नो. बघा आता कंपनी क्रेड केल्यानंतर आता पुन्हा मी असाइनमेंट सोडवणार आहे. पहिला आहे रिसिप्ट वाउचर, इथं गेटवे ऑफ टॅली, वाउचर्स, रिसिप्ट, क्रेडिटला येणार, प्रणाली कॅपिटल तयार नाहीये, क्रेड अंडर कॅपिटल अकाउंट, अमाऊंट येणार 5,00,000 रुपये, डेबिटला येणार कॅश, एंट्री ऍक्सेप्ट. दुसरे येणार कॉन्ट्रा वाउचर, सिलेक्ट करायचं, क्रेडिट साईडला येणार कॅश, कॅश सिलेक्ट घेतले, इथं अमाऊंट येणार 1,00,000, डेबिटला येणार IDBI बँक तयार नाहीये, क्रेड अंडर ग्रुप येणार बँक अकाउंट, एंट्री ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट. त्यानंतर तिसरी एंट्री येणार कॉन्ट्रा वाउचरला, पुन्हा कॉन्ट्रा वाउचर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर क्रेडिटला येणार IDBI बँक तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायची. अमाऊंट किती सांगितली, तर ऑल अमाऊंट ट्रान्सफर सांगितली. ऑल अमाऊंट म्हणजेच काय, इथं जो करंट बॅलन्स दिसतोय तो घ्यायचा आहे असा. एंटर. बघा इथं करंट बॅलन्स काय आलाय, 0 झालेला आहे, म्हणजेच काय ऑल अमाऊंट इकडे आले आहे. त्यानंतर डेबिटला येणार SBI बँक तयार नाहीये, क्रेड अंडर बँक अकाउंट, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर पेमेंट वाउचर, पेमेंटला पहिल्यांदा डेबिटला येणार बिल्डिंग तयार नाहीये, क्रेड अंडर ग्रुप येणार फिक्स ऍसेट्स, अमाऊंट आहे 1,000 रुपये, क्रेडिट साईडला येणार SBI बँक तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायची, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर आहे जर्नल वाउचर. बघा इथं आता डेबिटला येणार, पहिल्यांदा डेबिटला येणार कम्प्युटर तयार नाहीये, क्रेड अंडर फिक्स ऍसेट्स, अमाऊंट आहे 2,000 रुपये, क्रेडिट साईडला येणार सन्ड्री क्रिएटर तयार नाहीये, क्रेड अंडर ग्रुप सन्ड्री क्रिएटरच, एंट्री ऍक्सेप्ट. इथं बघा एक मोर स्मॉल करेक्शन करून घ्यायचे तुम्ही येताना. इथं मग अशी टाईप करताना उलट झालं होतं, प्रणाली ड्रॉइंग कुठल्या साईडला नव्हतं, डेबिटला यायला पाहिजे आणि कॅश कुठल्या साईडला, क्रेडिटला यायला पाहिजे. का तर आपण काय केली, कॅश डेबिट ऑट्स कम्स इन, क्रेडिट ऑट्स गोज आउट. आपल्या बिझनेसमध्ये कॅश गेली आहे म्हणजे कुठे येणार, तर क्रेडिट साईडला येणार. तर प्रणाली ड्रॉइंग कुठल्या साईडला येणार, डेबिटला. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मागाशी आपण ज्यावेळेस थेअरी भाग सोडवला त्यावेळेस काय केलं होतं, हे टाईप करताना उलट केलं होतं. तर तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचं आहे, केलं नसेल तर नोटबुक मध्ये आता करेक्शन करून घ्या. त्यानंतर आता आपण हे सोडूया सॉफ्टवेअरमध्ये. सेम गेटवे ऑफ टॅली, वाउचर, इथं पेमेंट वाउचर सिलेक्ट करून घ्यायचा. तर डेबिटला येणार प्रणाली ड्रॉइंग तयार नाहीये, क्रेड अंडर ग्रुप येणार कॅपिटल अकाउंट, अमाऊंट आहे 2,000 रुपये, क्रेडिट साईडला येणार कॅश, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर येणार कॉन्ट्रा वाउचर. कॉन्ट्रा वाउचर मध्ये CR बाजूला येणार SBI बँक, SBI बँक तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायची, अमाऊंट घ्यायची 4,000 रुपये, डेबिट साईडला येणार कॅश, सिलेक्ट करून घ्यायची, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर इथं बघा परचेस गुड्स ऑफ ₹20,000 बाय चेक विथ डिस्काउंट ऑफ ₹1,000. इथं 3 लेजे दिलेले आहेत. पहिल्यांदा परचेस वाउचर घ्यायचा, सेम परचेस वाउचर घेतला. त्यानंतर इथं चेंज मोड ऍज अ वाउचर, एंटर एंटर. इथं CR साईडला काय ना, पहिल्यांदा SBI बँक 19,000, SBI बँक सिलेक्ट करून घेतली तयार आहे म्हणून, 19,000 रुपये घेतलं इथं अमाऊंट. त्यानंतर डेबिट साईडला काय येणार, परचेस गुड्स तयार नाहीये, क्रेड अंडर ग्रुप परचेस अकाउंट. बघा इथं परचेस गुड्स आलं डेबिटला,
त्याची अमाउंट किती येणार 20,000 रुपये. पुन्हा इथं खाली क्रेडिट साइट आली, इथं काय घ्यायचं, डिस्काउंट रिसीव तयार नाहीये, क्रेडिट ग्रुप येणार, डायरेक्ट इन्कम अमाउंट येणार 1,000 रुपये, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर सेल्स वाउचर, सेम इथं सीआरडीआर दिसत नाही, चेंज मोड ऍज अ वाउचर. त्यानंतर इथं डेबिटला येणार कॅश, आणि क्रेडिटला येणार किती अमाऊंट आहे 15,000 रुपये. इथं क्रेडिट साइडला येणार सेल्स गुड्स तयार नाहीये, क्रेडिट करणार मी अंडर सेल्स अकाउंट, एंट्री ऍक्सेप्ट. नेक्स्ट जनरल वाउचर, जनरल वाउचर घेतला बघा. आता डेबिटला काय आहे, इथं पेटी कॅश तयार आहे का नाहीये, क्रेडिट केलं पेटी कॅश अंडर कॅश इन हँड ग्रुप, एंट्री ऍक्सेप्ट केली, किती अमाऊंट आहे 3,000 रुपये. क्रेडिट साइडला काय येणार कॅश, कॅश सिलेक्ट करून घ्यायचं, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट परचेस वाउचर, इथं पुन्हा चेंज मोड ऍज अ वाउचर, क्रेडिट साइडला येणार ज्योती क्रिएटर तयार नाहीये, क्रेडिट अंडर ग्रुप येणार सन्ड्री क्रिएटर, अमाउंट येणार 20,000 रुपये. डेबिट साइडला येणार परचेस गुड्स, परचेस गुड्स तयार आहे सिलेक्ट करून घ्यायचं, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर येणार सेल्स वाउचर, सेल्स वाउचर चेंज मोड ऍज अ वाउचर, डेबिट साइडला काय येणार आहे इथं सीतर डेटर्स तयार नाहीये, क्रेडिट अंडर ग्रुप सन्ड्री डेटर्स, अमाउंट इथे येणार आहे 20,000 रुपये. क्रेडिट साइडला काय येणार सेल्स गुड्स तयार आहे, एंटर एंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर पुन्हा जर्नल वाउचर, डेबिट साइडला काय येणार ज्योती क्रिएटर तयार आहे सिलेक्ट करून घ्यायचं, अमाउंट येणार 2,000 रुपये. क्रेडिट साइडला काय येणार परचेस रिटर्न तयार नाहीये, क्रेडिट परचेस अकाउंट, एंट्री ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट. त्यानंतर पुन्हा जर्नल वाउचर, पुन्हा जर्नल वाउचर घेतलाच आहे, डेबिट येणार सेल्स रिटर्न तयार नाहीये, क्रेडिट अंडर सेल्स अकाउंट, अमाऊंट येणार 3,000 रुपये. क्रेडिट साइडला येणार शीतल डेटर्स, शीतल तयार आहे सिलेक्ट करून घ्यायचं, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर पेमेंट वाउचर, डेबिट साइडला येणार टी बिल तयार नाहीये, क्रेडिट अंडर ग्रुप येणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर अमाऊंट घ्यायची 100 रुपये. इथं बघा तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप घेतला तरी चालू शकतं, कारण टी बिल आहे ते इथं कसं दिले ते दिलं नाही, डायरेक्ट का इनडायरेक्ट ते आपण एक 10 रुपयेचा 20 रुपये चहा असतात तर आपण डायरेक्ट दिला असतं, 100 रुपये म्हणजे इनडायरेक्ट असू शकतं. मग आपण काय घेतलं तर इनडायरेक्ट ग्रुप घेतला आहे. सीआर ला आहे पेटी कॅश, पेटी कॅश तयार आहे सिलेक्ट करून घ्यायचं, ऍक्सेप्ट. त्यानंतर बघा इथं रिसिप्ट वाउचर, क्रेडिट साइडला येणार कमिशन रिसिव्ड तयार नाहीये, क्रेडिट अंडर ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सॉरी इथं ग्रुप कुठला येणार इनडायरेक्ट इन्कम, अमाऊंट घ्यायची 200 रुपये. डेबिटला येणार कॅश तयार आहे सिलेक्ट करून घ्यायची, एंट्री ऍक्सेप्ट. नेक्स्ट पेमेंट वाउचर,
डेबिटला येणार ज्योती क्रिएटर, ज्योती क्रिएटर तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायची. अमाऊंट येणार मेड टू पे ज्योती, ऑल रिमेनिंग. ऑल रिमेनिंग म्हणजे काय, ओपनिंग करंट बॅलन्स आहे तो घ्यायचा. बघा झिरो झाला करंट बॅलन्स. क्रेडिटला येणार SBI बँक, एंट्री ऍक्सेप्ट. त्यानंतर रिसिप्ट वाउचर. क्रेडिट साइडला येणार सीतर डेटर्स, तयार आहे, सिलेक्ट करून घ्यायची. अमाऊंट येणार ऑल रिमेनिंग म्हणजेच इथला हा करंट बॅलन्स 17,000 रुपये. डेबिटला येणार कॅश, सिलेक्ट करून घेतलं, एंट्री ऍक्सेप्ट. अशा प्रकारे मी सगळे एंट्री कम्प्लीट केले आहेत. आता मला रिपोर्ट बघायचे आहेत. पहिला आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला यायचं गेटवे ऑफ टॅली. बॅलन्स शीट किती अमाऊंट आहे, 5,00,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्या खालीच बघा इथं नेट लॉस आहे 4,900. त्यानंतर ट्राय बॅलन्स डिस्प्ले मोर रिपोर्ट. ट्राय बॅलन्स, ट्राय बॅलन्स किती आहे, 5,40,200. त्यानंतर इथं बघा कॅश, सेम इथं अकाउंट बुक, कॅश बँक बुक. इथं कॅश बघा 4,31,200 आहे. अँड दोन काय इथं 2,900 रुपये काय पेटी कॅश आहे. दोन्ही घेतले चालू शकते इथं, किंवा कॅश फक्त घेतले तुम्ही चालेल. त्यानंतर बँक बॅलन्स, बँक बॅलन्स इथं बघा SBI बँकेमध्ये 58,000 रुपये आहेत. अशा प्रकारे आपण इथं रिपोर्ट सुद्धा बघितले आहेत. तर तुम्ही सुद्धा ही असाइनमेंट सोडून टॅली प्राइम सॉफ्टवेअर मध्ये पुन्हा घ्या, म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राइम कोर्स बद्दल तुम्हाला काही शंका असेल, अडचण असेल, तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.